परंपरागत मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आणि खरं तर राहुलजी आज देशामध्ये एकमेव नेता आहे जो प्रामाणिक आणि सत्य बोलणारा, सत्याच्या मार्गावर चालणारा आणि दलित, शोषित, पीडित, ओबीसी, बहुजनांसाठी, या लोकांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता म्हणून देशातील जनता त्यांच्याकडे बघते आहे. त्यामुळे या दोनही ठिकाणून लढतील आणि नक्कीच दोनही ठिकाणी 100% खात्रीने सांगतो की राहुलजी आणि प्रियंकाजी विजयी होतील. जे जुमलेबाज आहेत, जे खोटारडेपणा आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके खोटं बोलू शकतात आणि जनतेला मतासाठी कुठल्या स्तरावर लिहून ठेवू शकतात हे मागच्या 2-3 दिवसातल्या भाषणातून आपण पाहिलं आहे. ज्या जाहीरनाम्यामध्ये कुठलाही उल्लेख नसताना मंगळसूत्रापर्यंत पातळी घसरली, याचाच अर्थ नरेंद्र मोदी सरकारचा पतन हे आता ठरलेलं आहे. हे जनतेने ठरवलं आहे की या सरकारला पुन्हा या देशाच्या गादीवर बसू द्यायचं नाही. हे ठरल्यामुळे मला वाटतं म्हणूनच त्यांच्या भाषणाची पातळी घसरली. विकासाचे मुद्दे सोडून हिंदू मुसलमान करत फिरत आहेत, मंगळसूत्रापर्यंत गेलेलं आहे. खरं तर मंगळसूत्रांचा महत्त्व नरेंद्र मोदीजींना या देशाच्या पंतप्रधानांना कळलंच नसावा आणि म्हणून मला तरी असं वाटतं की लोक यांच्या भाषणालाही विटलीत, यांच्या खोटारडेपणालाही विटली आहेत आणि लोकांनी आता या देशामध्ये बदल करायचं ठरवलं आहे आणि जनता ही राहुल गांधी काँग्रेसच्या पाठीमागे, इंडिया आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी झाली आहे. पहिल्या फेजमध्ये तिथेच यांचं पतन झालं, आता दुसरा फेज आहे. इथे सुद्धा जी माहिती सगळीकडून मिळते आहे ती माहिती या सरकारच्या विरुद्ध जोरात वादळ निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. सुनेत्रा पवारांसाठी राज ठाकरे सभा घेऊ शकतात, बारामती तशी चर्चा हो, थोडा सभाही घ्यावी आणि थोडी अजितदादांची क्रिमिकी करावी म्हणजे लोकांची करमणूक पण चांगली होईल. जे पूर्वी मिमिक्री केली होती, क्रिमिकी नाही, मिमिक्री केली होती, बरोबर ना? एकदा केली होती ना त्यांनी मिमिक्री. त्यांचा एकूणच अजितदादांवरचा रोग जो होता भाषणाचा, फार गमतीशीर होता. तशी गंमत वगैरे करावी तिकडे जाऊन आणि ते वगैरे धरणाचा वगैरे विषय काढून खूप काही बोललेत, तर धरणाचा विषय वगैरे काढावा कारण धरणं रिकामी आहेत. तर कदाचित राज ठाकरे गेल्याने ते त्यांच्या भाषणातून भरतील अशी अपेक्षा ठेवूया. सारखी नावं असणारे अनेक उमेदवार मैदानात असल्याचं चित्र पाहायला मिळते, अनेक ठिकाणी मोठ्या ठिकाणी अशा लढती होतात आहेत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? नाही, एक स्ट्रॅटेजी म्हणून करतात, त्यातला फार काही परिणाम होत नाही. लोक चिन्ह बघून मारतात, त्याचे प्रयोग अनेक वेळा झाले, यापूर्वी झालेले आहेत. आता उमेदवार पुढच्या उमेदवाराला कन्फ्यूज व्हावं काही मतदानामध्ये, पण अशिक्षित मतदान जो असतो तो चिन्ह पाहून मारतो आणि सुशिक्षित असतो तो नाव वाचून मारतो. पण नावापुढे चिन्ह असल्याशिवाय कोणी बटन दाबत नाही, त्यामुळं याच्यातून काही फार काही हाती लागेल असं वगैरे नाही. ठीक आहे, त्यांना काहीतरी समाधान मिळतो तो ते करतो. नवी मुंबई एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांना शौचालय घोटाळ्या प्रकरणी अटक झाली आहे. नाही, ते आता शौचालय काय, इथे तर संपूर्ण शौचालय हा सकट खालेला आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. कारवाई करायचा, चौकशी करायची, केजरीवालला आता पाहिले तर हे तर छोटी गोष्ट आहे, तर काय त्यामध्ये फार काही बोलण्याची गरज नाही. मी काही माहिती घेतली नाही काय या विषय,
आणि सगळे जो काही करतो भ्रष्टाचार खाऊन भरपूर खातो, जो जितना खाएगा ज्यादा वो भाजपमध्ये पहिल्यांदा त्याचा नंबर लागतो। त्यामुळं हा छोटा आहे, याचा नंबर उशिरा लागेल। मोठमोठ्याचे नंबर पहिले लागून लागलेले आहेत। यही हमारा वादा, जितना जाओ खाओ ज्यादा, और आमचा दरवाजा उघडा आहे, आमचा दरवाजा, असं ते भाजपचे आता म्हणत झाले आहे। त्याला काय पंकजा मुंडे म्हणाले की यानंतर पुढच्या लोकसभेच्या वेळेस मी मतदानाकडे मत मागायला जाणार नाही, कारण प्रीतम मुंडेला नाशिकमधून उभे करतो, म्हणजे कुठेतरी त्या दावा सुद्धा शेवटची उमेदवार शेवटची आहे, मला मदत करा असे त्यांनी सांगितलं। होऊ शकतं कदाचित निवडणुकीमध्ये जे एक वेव आता आली आहे, वातावरण जे निर्माण झालं आहे सरकार विरुद्ध, त्यातून पंकजाताईंना कदाचित भीती वाटत असावी। त्यामुळे नेहमी ज्या उमेदवाराला भीती वाटते पडण्याची, त्यावेळेस अस्तित्वासाठी शेवटची निवडणूक वगैरे सांगत असतात। गडकरी साहेबांनी हेच सांगितलं की मी निवडणुकीत प्रचारात जाणार नाही। शेवट प्रचारात उतरावं लागलं, राजकारणात बोलले तसं चाले असे कुठे चाललं आहे, आता कुठे दिसत आहे। त्यामुळे हे त्यावेळेच्या परिस्थितीवर आपण बघू, पण आज तरी बीडची जागा महाविकास आघाडी इंडिया जिंकते आहे, हे इथे जो रिपोर्ट आहे तो आमच्या बाजून आहे। सांगलीत आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, त्यामध्ये कोणाला मदत करायची हे निश्चित होणार आहे, विशाल पाटील तो प्रदेशाध्यक्ष तिकडे गेलेले आहेत, आज तो निर्णय तिथे बसून करतील। आणि आघाडी आहे, आघाडीमध्ये जे काही ठरलं आहे, महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडीमध्ये, त्या पद्धतीनंच पुढे जाण्याची शक्यता आहे। ते तर पूर्वीच गेले आहेत, 8-10 महिन्यापूर्वी मधुकर चव्हाण, त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या मुलाला तिकडे काही शब्द दिला गेला आहे। पण ते आता अनेक वर्ष तिकडे आमदार राहिलेले आहेत, मला वाटतं की 7 टर्म काहीतरी मधुकरराव चव्हाण जे आमदार होते, आता इतक्या सिनियर माणसांनी समाधान व्यक्त करून आघाडीबरोबर राहण्याची अपेक्षा आहे। भाऊ, मोदींचा एक व्हिडिओ दाखवत शरद पवार यांनी सांगितलं की मोदींनी इंधनाचे दर कमी करतो असं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण केलं नाही। त्याला मात्र फडणवीसांनी आम्ही त्यांचे व्हिडिओ जर काढले तर खळबळ माजेल नाही? आता काढूनच टाका ना, 10 वर्षातले व्हिडिओ तुमचेही काढा आणि त्यांचेही काढा। दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। म्हणजे काल अमित शहाजी बोलले की 10 वर्ष शरद पवारांच्यावर टीका करताना अमरावती, की 10 वर्ष धरणं का झाली नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहेत, मागच्या म्हणजे शरद पवारांच्या काळात कृषीमंत्री होते, मुख्यमंत्री होते, आता तोच प्रश्न तुम्हाला विचारला, लोकांना फसवून तुम्ही आला, तुम्ही 10 वर्ष काय केलं, तुम्ही 10 वर्ष कोणते धरणं पूर्ण केली, 10 वर्षामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या यावर्षी, याचं उत्तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि अमित शहाकडे सुद्धा नाही। नाही नाही, सभा तर आता ते उद्या, म्हणजे मला भीती वाटते की पंतप्रधानांनी इतक्या सभा घेण्याचं कारणच काय, प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये ते जाऊन सभा घेत आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की जनतेनी किंवा त्यांच्या सर्वेनी त्यांना इशारा दिला आहे। त्यांच्या काही इंटेलिजन्स असेल, IB असेल, त्याचा रिपोर्ट आला असेल की अब तुम तो हारने वाले हो, जितना जोर लगा सकते हो लगा लो, म्हणून कदाचित ते, मला वाटतं जगात देशामध्ये 70 वर्षात इतक्या सभा घेणारे पंतप्रधान प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंच नाही। महाराष्ट्रात जर 20-21 सभा होत असतील तर हे तर पंतप्रधान आहेत की राज्यातील एखादी मंत्री आहेत असा प्रश्न पडतो आहे। मल्लिकार्जुन खरगेंनी मतदारांना भावनिक साधल्याचं म्हटलं की मतदान द्या किंवा नका देऊ, मात्र माझ्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या, मी राजकारणातून संन्यास घेणार नाही, देशातून संविधानाने लोकशाही वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी लढत राहणार। असं आहे, प्रत्येक व्यक्तीला या देशातील जो देशप्रेमी आहे, राष्ट्रप्रेमी आहे,
देशभक्त आहे, सच्चा, दोघलांनाही इंग्रजाचे पाय चाटून देशभक्त म्हणणारे नाहीत. खारगे साहेब हे सच्चे देशभक्त आहे आणि त्यांना वाटतं की ह्या देशाचा संरक्षणचा कवच काय आहे, तर तो संविधान आहे आणि तो संविधान जर गेला तर या देशातील ओबीसी, दलित, आदिवासी यांच्या सुरक्षा कवचच मोडून पडेल आणि म्हणून तो जर मोडला तर या देशातील 70% जनता ही निराधार होईल. त्यांना कोणाचाही आधार नसेल, तो आधार केवळ संविधानाचा आहे. त्यामुळे कोणालाही वाटतं या देशातील देशप्रेमी माणसाला, राष्ट्रभक्त माणसाला, की आपला संविधान वाचावा आणि आपला देश वाचावा, देशापेक्षा सर्वोच्च सत्ता मानणारे आत्ता हे पापी या देशाच्या सत्तेवर बसलेले आहे. त्यामुळं प्रत्येक आणि पांघरले कातडं याचं घालून वाघासारखं डखरत आहेत, पण ते लोकांच्या पुढे आता सगळं उघड झालं आहे. खारगे साहेबांनी जी भूमिका मांडली किंवा साथ घातली ती स्वतःसाठी नाही तर या देशाच्या रक्षणासाठी आहे, हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, देशातील बहुजनांचा हक्क हा सुरक्षित ठेवण्यासाठी घातलेली साद आहे असं मी मानतो.